लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। महाराष्ट्र के थाने जिले को विभाजित कर बनाए गए पालघर जिले के मुख्यालय निर्माण का आज शुभारंभ हो गया। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने इसका वर्चुअल उद्घाटन किया। नई मुंबई शहर बसाने वाली सिडको को ही पालघर जिले का संपूर्ण विकास का जिम्मा सौंपा गया है। आज मुख्यालय निर्माण शुभारंभ अवसर पर उप मुख्यमंत्री अजित पवार, राजस्व मंत्री बाला साहब थोरात और मुख्यमंत्री ने संबोधित किया। देखिए रिपोर्ट। ठाणे से विभाजित होकर बने पालघर जिले को जल्द ही नया मुख्यालय और प्रशासकीय भवन मिलेगा। आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने सिडको द्वारा निर्मित हो रहे पालघर जिले के मुख्यालय का वर्चुअल शुभारंभ किया। इस अवसर पर डिप्टी सीएम अजीत पवार, राजस्व मंत्री बाला साहब थोरात भी मौजूद रहे। सिडको एमडी डॉक्टर संजय मुखर्जी ने पालघर जिला मुख्यालय और वहाँ के विकास की रूपरेखा का विवरण प्रस्तुत किया। वहीं डिप्टी सीएम अजीत पवार और राजस्व मंत्री बाला साहब थोरात ने जिले के विकास के लिए प्रस्तावित उपक्रमों और योजनाओं की जानकारी दी और विश्वास जताया कि आने वाले दिनों में आदिवासियों का जिला पालघर एक विकसित जिले के रूप में मशहूर होगा। जनतेच्या सेवेसाठी, लोकांच्या सेवेसाठी ये सर्व करतो आहोत आपण आणि हे सर्व अधिकारी वर्ग इथे उपस्थित राहणार आहे आणि आमचे जिल्हाधिकारी कार्यालय आहे, पोलीस अधीक्षक कार्यालय आहे, जिल्हा परिषद आहे, अनेक प्रशासकीय एकत्र पद्धतीनं हा कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे। माझं ते खरं आहे की यापूर्वी सुद्धा सांगितलेलं की 103 हेक्टर एवढं मोठ्या क्षेत्रावर म्हणजे एवढा मोठा कॉम्प्लेक्स कदाचितच कुठे असेल ही वस्तुस्थिती आहे आणि एक सुंदर असा कॉम्प्लेक्स हा उभा राहिलेला आहे। या सर्व अधिकारी वर्ग तिथे काम करणार आहेत, प्रशासनाचे सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते काम करणार आहेत। मला खात्री आहे की त्यांच्या हातून या प्रशासकीय भवनामध्ये एक चांगल्या प्रकारची सेवा पुढच्या काळात होईल। आणि जिल्ह्यात आदिवासी बांधवांची संख्या मोठी आहे, त्यांचे प्रश्न म्हणजे आदिवासी बांधव आपली परंपरा संस्कृती जपणार आहे, आदिवासी बांधवांच्या मान्यता चालीरीती लोकसंस्कृतीचा आदर करत त्यांच्या श्रद्धेचं संरक्षण संवर्धन करत विकासाची गंगा आपल्याला या बांधवांच्या गावापर्यंत, वाडी वस्ती ताड्यापर्यंत, पाड्यापर्यंत, घरापर्यंत नेण्याचं काम करायचंय, त्यांना विकासाचा प्रवाह काढायचंय। राज्यात त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार काम करत असताना हे 8 आपले तिसरे तालुके आणि प्रत्येक तालुक्याचे वेगवेगळे प्रश्न समस्या वसई विरार महानगरपालिका जवाहर धानू आणि पालघर या 3 नगर परिषदेचे प्रश्न हे वेगळे नवीन मुख्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेला वेग द्यायचा आहे। पालघर जिल्ह्याच्या विकासाला ही सुरुवात झालेली आहे। आपल्या स्वातंत्र्याचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे, म्हणजे स्वातंत्र्याचा प्रकाश इथपर्यंत पोहोचला नव्हता शकला भाग नाहीये, पण या वर्षामध्येच या कार्यालयाचं लोकार्पण झालेलं आहे आणि मला खात्री आहे आपण सगळेजण एकत्र आल्यानंतर या जिल्ह्याचा जो काही वारसा आहे, ती संस्कृती आहे, ती जपून आपण विकास करायचा आहे। अनेकदा असंही होतं की आपल्याकडे जे आपल्याला कळतच नाही आपल्या हातात काय आहे आणि ते नामशेष करून नको त्या विकासाच्या एका स्वप्नापाई ठ्यासापाई आपण वेगळीकडे भरकटत जातो। तर तसं न करता जे आहे ते टिकून त्याच्यात आणखी भर टाकत 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 ज्याप्रमाणे आता या जिल्हाधिकारी कार्यालयाचं वर्णन केलं गेलं की केवळ राज्यातच नाही तर कदाचित देशातले सर्वोत्तम असं कार्यालय असेल, तर या जिल्ह्याबद्दल की केवळ राज्यातच नव्हे तर देशातला हा सर्वोत्तम जिल्हा लवकरात लवकर कसा त्याचा विकास आम्ही केला हे दाखवणार एक उदाहरण आपण सगळे मिळून हे करूया आणि मला खात्री आहे ज्या आत्मविश्वासाने ज्या जिद्दीने आपण पुढे चाललेलो आहोत ही जिद्द आणि हा आत्मविश्वास आपलं हेही स्वप्न पूर्ण केल्याचं राहणार नाही। तुर्तास जी कामं या जिल्ह्याच्या विकासाची आहेत
त्या कामाला सरकारकडनं पूर्णपणे सहकार्य केल्याचं आम्ही राहणार नाही हे वचन यानिमित्ताने आपल्याला देतो. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया.